महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढवण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. मात्र अद्यापही शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आज दिनांक 3 एप्रिल पासून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष विजय खेडकर, कार्याध्यक्ष हर्षदा काकड, सचिव अतुल सोनवणे, सहसचिव राजेश गुरव, कोषाध्यक्ष अजय तेलगोटे, दीपक बाजार, अहसानुद्दीन सय्यद, मीरा पागोरे, सल्लागार समिती प्राध्यापक संजय खडसे, डॉक्टर रामेश्वर पुरी, विश्वनाथ घोगे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाडवे, संतोष शिंदे, बळवंत अरकराव, उपविभागीय प्रतिनिधी हरीश गुरव अकोट, महेंद्र आश्रम अकोला, आरबी डाबेराव मूर्तिजापूर, योगेश कौटकर बाळापूर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सुनील पाटील यांनी सिटी जंक्शनशी बोलताना ही माहिती दिली. काम बंदचा कॉल देत नाही, कारणच एवढं असते की बा सर्वसामान्य नागरिकांच्या कामाबद्दल आम्ही खूप सकारात्मक असतो, परंतु ही सर्व कामं करत असताना नायब तहसीलदारांवर 1998 पासून अन्याय होते आहे. त्यांना वर्ग 2 दर्जा दिलेला आहे, परंतु ग्रेड पे जो दिलेला आहे तो वर्ग 3 दिलेला आहे. बऱ्याच वेळेपर्यंत आम्ही शांततेने संयमाने आपल्या भूमिका बक्षी समितीसमोर शासनासमोर मांडलेल्या आहेत, परंतु त्याचा खूप सारा परिणाम झालेला नाही आहे. त्यामुळे ना इलाजाने आज आम्हाला हे संपाचं हत्यार उपसावं लागते आहे. नायब तहसीलदारांना वर्ग 2 दर्जा देऊन त्यांच्याकडे ज्या कामाची अपेक्षा करत असताना शासनाने किमान त्यांना 48 ग्रेड पेचा दर्जा द्यावा, ग्रेड पे मंजूर करावं अशी आमची या अनुषंगाने विनंती आहे. मी सर्व नागरिकांची, सर्व शेतकऱ्यांची, कास्तकारांची, भूमिपुत्रांची माफी मागतो, परंतु इलाज नसल्यामुळे आम्ही आज ही संपाचा हत्यार उपसलेला आहे. आणि जोपर्यंत नायब तहसीलदारांना ग्रेड पे 48 मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद.